मराठा आंदोलनाचा मोठा विजय, मुख्यमंत्र्यांकडून मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द. ज्यूस पिऊन जरांगेंचं उपोषण मागे, मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना विजयी गुलाल लावला. अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. मराठा आरक्षण देण्यासाठी शिवरायांची घेतलेली शपथ पूर्ण करून दाखवली, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. तर सरकार अध्यादेशाची अंमलबजावणी करेल, मुख्यमंत्र्यांचा शब्द. मराठा आंदोलनातले गुन्हे मागे घेणार तर कोर्टाच्या आदेशाशिवाय गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाहीत, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही तर अध्यादेश नाही हा फक्त मसुदा, भुजबळांची प्रतिक्रिया. अध्यादेशाला ओबीसी नेत्यांचा विरोध, जरांगे युद्धात जिंकले पण तहात हरले, हरिभाऊ राठोडांची प्रतिक्रिया. तर हा विश्वासघात असल्याचा प्रकाश शेंडगेंचा हल्ला बोल. मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार सदावर्तेंचा इशारा, तर मागच्या दरवाज्यातनं आरक्षणाला कायद्यात तरतूद नसल्याचाही उल्लेख. मराठा आरक्षण कधी मिळणार आहे सरकारला विचारा, जरांगेंचं अभिनंदन करत राज ठाकरेंचा सल्ला. माझ्यावर टीका करण्यात की राज ठाकरे मोठे नाहीत, त्यांचं कर्तृत्व काय, ते आहेत तरी कोण, सदावर्तेंची आगपाखड. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राजदसोबत असलेल्या सरकारमधनं बाहेर पडणार, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार, रविवारी शपथविधी होणार असल्याची सूत्रांची माहिती. बिहार पाठोपाठ भाजपचं दिल्लीतही सरकार बनणार, भाजप आमचंही सरकार पाडतंय, आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप. रोहन बोपन्ना आणि एबडेनला ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद, 43 वर्षांचा बोपन्ना ठरला सर्वात वयस्कर पुरुष ग्रँडस्लॅम विजेता. ओलीपोपच्या नाबाद शतकामुळे इंग्लंडचा कडवा प्रतिकार, हैदराबाद कसोटीत भारताविरुद्ध तिसऱ्या दिवसाअखेर 6-3 मजल, पाहुण्यांची आघाडी 126 धावांची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.